sekedar. Apa problem yang kau yang kau mainan budak dah? Ani sempat nak amal tu kau pergi serdas. Raksa masa ni serdas dah. Ini nisshat kau tu kau sepatutnya. Ani orang ini jadi saudara, jadi sahaja. Thank you.
सरकारी कर्मचारी असतील, सर्व गाव पातळीवरचे वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करणारे आपण सर्व कोविड योद्धे असाल, या सगळ्यांनी पुढाकार घेऊन पुढं होऊन या कोरोनाला आपण प्रभावीपणे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी तोंड दिलेलं आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं की कोरोनाच्या या साथीच्या प्रसंगी सगळेच व्यवहार सगळंच बंद होतं, सगळंच काय म्हणायचं तर देवळंसुद्धा बंद होती आणि अशा परिस्थितीत आपण हे सगळे आपले एक गाव पातळीवर काम करणारे अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, आपले सगळे सिस्टर्स असतील, आपले डॉक्टर्स असतील, आपले सगळे स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी असतील, कोणा कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, ग्रामपंचायतसारखी मोठी संस्था असेल आणि सगळ्याच शासकीय विभागांचे कर्मचारी अधिकारी या सगळ्यांनी अतिशय झुकून देऊन काम केलेलं आहे. सगळं काही बंद असताना फक्त हे योद्धेच आपल्या सर्व ग्रामस्थांच्या सर्व नागरिकांच्या पाठीशी होते आणि त्यांनी या कोरोनाला मोठ्या प्रमाणात तोंड दिलेलं आहे. अतिशय कठीण प्रसंगी आपण या कोरोना योद्ध्यांनीच आपल्या सर्व गावकऱ्यांची आणि सर्व नागरिकांची काळजी घेतलेली आहे आणि याच कर्मचाऱ्यांचा आपण हे ऋण मानून आपण सगळ्यांनी त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केलेला आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. याबद्दल ग्रामपंचायतीचे सर्वप्रथम मी आभार मानते, त्यांचं अभिनंदन करते की यांची जी सेवा आहे ती सेवा त्यांनी लक्षात ठेवली आणि त्यांचा हा मोठा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी मला एक सांगावं वाटतं, त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं, अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये ज्या खरंच फील्डवरती सगळ्यात शेवटच्या जे काम करतात त्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका त्या अत्यंत तुटपुंज्या मानधनावरती आणि अत्यंत अगदी दारादारात जाऊन ते काम करतात, अशा वेळी त्यांचा सर्वे करताना ते त्यांचे अनुभव, माणसांची येणाऱ्या प्रतिक्रिया, उलटसुलट प्रतिक्रिया ह्या ऐकूनही आता कळकर याच्यामध्ये काम करतात आणि त्यांचा प्रत्येकी सत्कार होणं गरजेचं होतं. ते तुम्ही आवर्जून आणि जाणीवपूर्वक केला त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आत्तापर्यंत म्हणजे मी तहसीलदार झाल्यापासून आज 3 वर्ष होत आहे, शेवटचे आता काही दिवस मी इथून ट्रान्सफर होणार आहे. पण खरंच आमनापूर गावानं फार चांगलं काम केलेलं आहे आणि इथून पुढं ते काम करणार आहे आणि त्यांनी चांगलं कोविडमध्ये जे रुग्णांची संख्या कमी ठेवण्याचं एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. पुरात असेल, आता पण असेल, पुरामध्ये सुद्धा सरपंचाने आम्हाला आमनापूर गावाला जास्त काही म्हणजे माणसं काढताना सुद्धा आम्हाला फार चांगली मदत केली, चांगलं सहकार्य केलं आणि गावाने एकमेकीनं बाहेर पडलं. त्याबद्दलही मी आता दादा आपले आभार मानतो आणि